नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपण सर्वांचे. मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहर, ज्याला जगमगती किंवा मायानगरी असेही म्हटले जाते, मुंबईला कधीही न झोपणारे शहर म्हणतात. पण या शहरामध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे जाण्याचा विचार लोक आपल्या मनातही आणत नाही. त्यांपैकीच एक म्हणजे टावर ऑफ सायलेन्स. मुंबईतील हे टावर ऑफ सायलेन्स, इथे जाण्याचा विचार लोक रात्रीचेच काही, दिवसाही करत नाही. तर चला जाणून घेऊ या टावर ऑफ सायलेन्सबद्दल. टॉवर ऑफ सायलेन्स. जितकी शांती या जागेमध्ये आहे, तितक्याच भयानक घटनांनी भरलेली ही जागा आहे. मुंबईमधील हे ठिकाण साक्ष आहे अनेक हॉन्टेड घटनांचं. या ठिकाणी तुम्हाला एक सन्नाटा पसरलेला आढळेल, पण हाच सन्नाटा आणि शांती हळूहळू तुमच्या मनात भीती निर्माण करू लागेल. टॉवर ऑफ सायलेन्स हे पारसी लोकांचं कब्रिस्तान आहे, जे एका गोलाकार पोकळ इमारतीसारखे असते, ज्यामध्ये माणसाचे मृतदेह, कावळे, गिधाड, घात या सर्वांच्या खाण्यासाठी फेकून दिले जातात. इथे पारसी लोक आपल्या मृत नातेवाईक आणि परिजनांचा अंतिम संस्कार करतात. पारसी संस्कृतीमध्ये मृतदेहाला ना जाळतात ना दफनवतात, तर त्याला पशुपक्ष्यांच्या आहारासाठी सोडून दिले जाते. मुंबईच्या टॉवर ऑफ सायलेन्सला जगाच्या हॉन्टेड जागांमध्ये सामील केले गेले आहे. ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला भूतांव्यतिरिक्तही अनेक विचित्र अनुभव येतील. या जागेबद्दल अनेक भूतटकीच्या गोष्टी प्रचलित आहे, ज्यामध्ये एक ही आहे की येथे एक सुंदर मुलगी रात्रीच्या वेळेस लिफ्ट मागते आणि अचानक ती झाडावर जाऊन उलटलटकते. सोबतच इथे एका पारसी कुटुंबाचीही गोष्ट प्रचलित आहे आणि यांना बघितल्याचा दावा अनेक जण करतात. पारसी कुटुंबाची मृत्यू इथेच एका कार ॲक्सिडेंटमध्ये झाली होती. ते कुटुंब लोकांना गाडी खराब झाल्याच्या कारणाने आकर्षित करतात आणि मदतीची अपील करतात. या दोन्ही आत्म्यांनी इथून प्रवास करणाऱ्या काही लोकांना नुकसानही पोचवले आहे. ज्यानंतर इथे हे प्रचलित झाले की इथे येणे धोकादायक ठरू शकते, म्हणून इथून प्रवास करणे लोक नापसंत करतात. तरी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना या टॉवर ऑफ सायलेन्सच्या जवळ लोकांचा ओरडल्याचा रडण्याचा आवाज नेहमीच येत असतो. असे मानले जाते की ह्या त्याच आत्मा आहेत ज्यांची इथे मृत्यू झाली किंवा त्यांचे मृतदेह इथे फेकले गेले, त्यामुळे हे टॉवर ऑफ सायलेन्स अशा गोष्टींकरता खूपच बदनाम आहे. तर मित्रांनो, ही होती गोष्ट टॉवर ऑफ सायलेन्सची, जिथे लोक दिवसाही जाण्यामध्ये घाबरतात. मित्रांनो, या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागामध्ये. आत्तासाठी नमस्कार.